श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे परत पुन्हा एकदा आपल्या स्वामी रिअलायझेशन चॅनलवरती स्वागत आहे. आता श्रावण महिना सुरू आहे मित्रांनो, आणि हर श्रावण सोमवार श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या सोमवारची आधीच मी 2 दिवसाआधी तुमच्यासाठी माहिती घेऊन येत असते की तुम्हाला कोणती शुभमुहूर्त व्हायची आहे. आता येणारा 4th श्रावण सोमवार आहे, त्या दिवशी आपल्याला जवसची शुभमुहूर्त व्हायची आहे. बघा, मी हरवेळेस हर माहिती हर व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की तुम्हाला श्रावण सोमवारी सकाळी काय करायचे आहे उठून. आज पण सांगणार आहे. बघा, त्या दिवशी सर्वात आधी सोमवारी आपल्याला सकाळी उठून स्वच्छ स्नान वगैरे करून आपल्याला दिवसभर शंकराचं नामस्मरण करायचं आहे. आणि आपल्या घरी जर पिंड असेल तर त्या घरच्या पिंडीवरती पण आपण पूजा करू शकतो. आणि जर तुमच्या आजूबाजूला मंदिर असेल आणि त्या मंदिरामध्ये तुम्हाला परमिशन असेल पूजेची तर तुम्ही तिथे पण करू शकता. ते तर खूपच छान फलदायक राहील. तर बघा, त्या दिवशी आपल्याला पूजा मांडायची आहे. आणि सगळ्यात आधी तर महादेवावरती पाण्याने आणि दुधाने अभिषेक करायचा आहे. ते झाल्याच्या नंतर तुम्हाला बेल, तुम्हाला जितके बेल वाहायचे आहे तुम्ही तितके वाहू शकता. माझ्या मते 11 जरी तुम्ही वाहले तरी बस आहे. ते फक्त बेल तुम्ही एक वेळा धुवून घ्या आणि स्वच्छ नीटनेटके बेल असावे. त्याच्यानंतर पांढरं फुलंच महादेवाला वाहावं. काही लोकांचं मी बघितलेलं आहे ते लाल पिवळं पण फुल वाहतं, पण ते फुल नका वाहू, महादेवाला ते प्रिय नाही आहे. होत असेल तर पांढरं, नसेल तर काही हरकत नाही आहे. आणि जवस घ्यायची, जवसच्या तुम्हाला अशा 3 मुठा, म्हणजे थोडंच घ्यायचं नावाला, त्याच्या 3 मुठ्या तुम्हाला महादेवावरती व्हायचं आहे. आणि एक हाताने पाण्याचा लोटा. आणि तुम्हाला काय म्हणायचं आहे, हर हर महादेवा, माझी ही मूठ तुम स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा ह्या पूर्ण कर, असं तुम्हाला जवस वाहताना म्हणायचं आहे. कोणी 5 वेळा मूठ वाहतं तर कोणी 3 वेळा वाहतं. तुम्हाला जसं पटतं तुम्ही तसं करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे. मी मागे पण सांगितलेलं आहे की 11 जोड्या तांदळाच्या ह्या तुम्हाला ह्या बोटाने वाहायच्या आहे महादेवावरती. तुम्हाला 2-2 तांदूळ घ्यायचे आहे. फक्त ते तांदूळ कुठे तुटलेले नसावे, तर ते पावन नाही होणार. तर त्याच्या तांदळाची 1-1 जोडी घेऊन तुम्हाला 11 अशा जोड्या महादेवावरती वाहायच्या आहे. आणि ओम नमः शिवाय नमहाचा जप करायचा आहे. ते झाल्याच्या नंतर तुम्हाला शिवलीला अमृत जे आहे त्याच्यामधला 11वा अध्याय वाचायचा आहे. आणि 1 माळ शंकरजीची घ्यायची आहे. तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ जर असेल तर तुम्ही त्यांनी पण हे घेऊ शकता, मंत्र जप करू शकता. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही 11 वेळा पण ओम नमः शिवाय नमःचा जप करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जे तुम्ही बनवणार आहे ते नैवेद्य दाखवायचं आहे. होत असेल तर पांढऱ्या कलरची मिठाई, ते जर नसेल तर तुम्ही दुधाचा पण प्रसाद महादेवाला दाखवू शकता. आणि आरती, धूपदिवा, त्या दिवशी तुम्हाला दिवसभर महादेवाचं स्मरण करायचं आहे आणि महादेवाला आपली इच्छा सांगायची आहे. नक्कीच महादेव तुमची ती इच्छा पूर्ण करतील. आणि होत असेल तर सायंकाळी सूर्यनारायण डुबायच्या आधी तुम्ही तो उपवास सोडावा. जर तुमच्यामुळे होत नसेल तर तुम्ही सायंकाळी फलाहार पण करू शकता, कारण काहींमुळे होत नाही, त्यांना औषध पाणी असतं. तर त्यांनी दुपारी उपवास सोडल्यानंतर रात्री फलाहार घेतला तरी चालते. मला खूप लोकांचे असे प्रश्न येतात की ताई, शिवलीला अमृत 11वा अध्याय कधी वाचावा. मी मागे पण याचा व्हिडिओ बनवलेला आहे, पण आज परत सांगत आहे की तुम्हाला सकाळी 1 वेळा वाचायचं आहे आणि सायंकाळी जेव्हा सूर्यनारायण डुबतो तेव्हा पूर्व दिशेकडे तोंड करून स्वच्छ कपडे वगैरे घालून आसनावरती तुम्हाला बसायचं आहे. आणि जो 11वा अध्याय आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक रुद्राक्षाची माळ घ्यायची आहे, ओम नमः शिवाय नमः. आणि ते पण तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फक्त 11 वेळा ओम नमः शिवाय नमःचा जप पण करू शकता. ज्यांच्या लग्नामध्ये अडथळे येतात, ज्यांना संतान प्राप्ती नाही आहे, ज्यांचे कार्य पूर्ण होत नाही, त्यांनी हे रोज पण 11वा अध्याय वाचला तरी खूप जास्त फलदायक आहे. तर बघा मित्रांनो, नेहमी जेवढे पण श्रावण सोमवार 4 आलेले आहे, ह्यावेळेस 5 आलेला आहे, तर मी तुम्हाला त्याची माहिती 1-2 दिवस आधीच देत असते. आजची श्रावण महिन्यातली 4th श्रावण सोमवाराची माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुमच्याकडे काही छान माहिती असतील तर तुम्ही नक्की माझ्याशी तुम्ही शेअर करू शकता. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.